काका पुतणे पायाला भिंगरी लावून उतरले पोटनिवडणुकीच्या प्रचारात. स्वर्गीय इक्बाल गौंडी व माझ्या हसपरांच्या विकास कामाच्या जोरावर इम्रान गौंडी यांचा विजय निश्चित. सलीम गवंडी. जत नगर परिषद प्रभाग क्रमांक 5 ची पोटनिवडणूक अत्यंत चुरशीने होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार इम्रान गौंडी यांच्यावर प्रचाराची धुरा त्यांचे चुलते सलीम गौंडी यांच्यावर पडली असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसत आहे. या प्रभागात सलीम गौंडी यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे ते पायाला भिंगरी लावून प्रचारात मुसंडी घेत असल्याचे दिसून येत आहे. स्वर्गीय इक्बाल गौंडी यांनी केलेली विकास कामे तसेच सलीम गौंडी यांच्या प्रभागात शासनाच्या विविध योजना तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवल्या असल्यामुळे त्याचा फायदा इम्रान गौंडी यांना निश्चित होणार असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. प्रभाग क्रमांक 5 च्या पोटनिवडणुकी संदर्भामध्ये आम्ही प्रचारासाठी आज फिरत आहोत. आमचे उमेदवार कैलासवासी इक्बाल रोड पट्टू गोंडे यांचे चिरंजीव इम्रान इक्बाल गौंडी यांचं चिन्ह घड्याळ आहे. या ठिकाणी आम्ही उजरे गल्ली, सोनार गल्ली, चाटी गल्ली त्याचबरोबर रोहिदास नगर या ठिकाणी फिरत असताना मला मतदाराकडनं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी माझ्या भावाने म्हणजे कैलासवासी इक्बाल पट्टू गौंडीने जी काही कामं केलेली आहे त्या संदर्भामध्ये आणि त्यामध्ये माझ्या कामाच्या भरीमुळे आज मतदार आपल्याकडे चांगल्या पद्धतीने आकर्षित होत आहेत. मतदारांचे जे काही मुद्दे आहेत किंवा मतदारांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या आम्ही व्यवस्थित समजावून घेऊन पुढल्या भविष्यकाळात आम्ही ते इरसन करण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर माझ्या भावानं यापूर्वी केलेली कामं व आता मी स्वतः करत असलेली कामं या कामामुळे मतदार इम्रान इक्बाल गौंडी हा उमेदवार उभं केल्याने मतदारांमध्ये प्रचंड जल्लोष आहे. मतदारांनी आपल्याला चांगल्या पद्धतीनं मतदान करून भरघोस मतानं निवडून येतील अशी आशा आहे. जॉकेश अधाटे, जत.